मैं इस्लामुद्दीन खार और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। सोलापुर नियोजन भवन से पालक मंत्री की कार गुजरते समय एक युवक ने खुद को आग लगाने की कोशिश की। इस युवक के एक हाथ में जलता हुआ लकड़ी है और दूसरे हाथ से ये अपने बदन पर डीजल डाल रहा है। वहीं आसपास में तमाम पुलिस वाले खड़े हैं और इस युवक को रोकने की कोशिश करते हैं कि वो ऐसी हरकत ना करे। युवक का नाम बताया जा रहा है कि दादा साहब कालसेट है, जो माधा तालुका के ताकरी टीका रहने वाला है। जानकारी के मुताबिक व्यायामशाला अनुदान घोटाला करने का आरोप से ये युवक क्षुब्ध होकर इसने ऐसा भयानक कदम उठाया था, मगर पुलिस ने बड़े तत्परता पूर्वक इस युवक को ऐसा करने से रोक लिया और इसे हिरासत में ले लिया है। माझं नाव अजित विठ्ठल घाटगे, ग्रामपंचायत सदस्य टाकळी टेंभुर्णी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। आज नियोजन भवनला जी मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये दादा कळसाईत यांनी जे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्याचा असा विषय होता की टाकळीमधील 2018 खासदार आमदार निधीतून एक व्यायामशाळा आली ती 7 लाखाची, त्या ठिकाणी ती चोरीला गेली अशी तक्रार दादा सकाळसाहेब 2021 केली, 2 वर्ष झालं त्याला। त्या ठिकाणी व्यायामशाळा न बांधताच एक मोठा 2 मजली बांधकाम बांधलेला आहे, त्या 7 लाख रुपयाचं 2 मजली बिल्डिंग बांधलेली आहे त्या, आणि त्यात राहण्याचा प्रयत्न केला गावातील मंडळींनं। आणि दादा कळसाहेब यांनी तक्रार केली असता त्या ठिकाणी तक्रार करून सर्व CO मॅडम असतील, जिल्हा परिषदला CO मॅडम असतील, त्यांनाही निवेदन देऊन तिथंही मीटिंग झाली। तिथंही सगळे आणि ग्रामपंचायतनं ताबा पावती जी असते ती घेतलीच नाही, म्हणजे ताब्यातच बिल्डिंग घेतली नाही का, तर ती 7 लाखाची बिल्डिंग इस्टिमेट आहे, त्या इस्टिमेटनं तयारच झाली नाही बिल्डिंग, त्याच्यामुळं ती ताब्यात बी घेतली नाही। आणि आज जी इथं पालकमंत्र्याची मीटिंग होती त्या ठिकाणी आम्ही निवेदन घ्यायला आलो असता आम्हाला आज जाऊन दिलं नाही त्यांना। योग्य वाटलं का पेटून घेण्याचं? समजा आग लागलीच असती, नुकसान झालं असतं, तर जबाबदार कोण आणि तुमची मागणी पूर्ण झाली असती? नाही नाही, प्रशासन हे झोपी गेलेलं आहे, याला जाग करण्याचा प्रयत्न दादा कळसाईत यांनी केला, ह्यांना जीवाचं बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला ती त्या ठिकाणी, आणि आम्ही आधी निवेदन देण्याचा प्रयत्न केला, आमचं निवेदनच स्वीकारलं नाही त्यांना पालकमंत्र्यांना। तुम्ही पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी काही प्रयत्न केले होते का आज दिवसभरामध्ये? हो, नक्की तुम्हाला अनुभव आले? पालकमंत्र्याला भेटण्याचा प्रयत्न केला, पण तिथं पोलीस बंदोबस्त होता आणि गेट त्यांना पूर्णही बंद केलं होतं, पूर्ण बंद केलं आणि आता आम्हाला जाऊनच दिलं नाही त्या ठिकाणी। बरं बरं, त्यामुळे मग असं, त्यामुळे हा निर्णय दादा कळसाईत यांनी घेतला। डिझेल होतं का पेट्रोल होतं? डिझेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला।